मी आता शिवसेनेला शिकवण्यामध्ये कधीच जाणार नाही. शेवटी असं असं आहे की मित्र सत्तेतले मित्र आहेत, मतदानातले मित्र नाही आहेत. आम्ही असं त्यांचे मतदानातले मित्र व्हायला निघालेलो आहोत. मला अनेक गोष्टी माहिती आहेत की ज्यावेळेस सीताराम केसरी होते त्यावेळेस 4 जागेंचं निगोशिएशन मी स्वतः केलं होतं. त्याच्यानंतर काय काय घडले हे मलाही माहिती आहे. आता तुम्ही सेनेसोबत युती केलेली आहे, सगळं तुमचं आणि थेट उद्धव साहेबांचं थेट 1-to-1 होतं, पण अजूनही मवियावाले ते ॲक्सेप्ट करायला तयार नाहीत. अजूनही प्रस्ताव हा शब्द लावून धरला आहे त्यांनी. पुढं कसं जाणार आहे ते मला वाटतं उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे घेतलेलं आहे की आम्ही मवाकडे जायचं की काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही जी युती केली आहे त्याच्यामध्ये यायचं. ते मला वाटतं असं उद्धव ठाकरेच त्या ठिकाणी ठरवणार आहेत अशी असताना परिस्थिती आहे आणि ते यशस्वी होतील असं आम्ही धरून चाललो आहे. काल तर जे तुमच्या म्हणजे आता जे वाक्य आलं संजय राऊतांविषयी त्याच्यावर माझं म्हणणं असं एक लक्षात घ्या की पॉलिटिकल पार्टी जी आहेत यांनी आत्तापर्यंत असणारे एक तारतम्य स्वतःमध्ये पाळलेलं आहे आणि ते मला वाटतं संजय राऊत यांनी पाळावं असं माझी इच्छा आहे. ती म्हणजे की ज्यावेळेस आपण कुठल्याही पक्षाबरोबर समझौता करतो त्याच्या दोन गोषाबरोबर आणि गुणाबरोबर म्हणजे त्याचे दोष आणि गुण असं दोन्ही धरून आपण असं त्या ठिकाणी करतो. त्याच्यामुळे असे हे दोष आणि गुण जेव्हा माहिती असतात युती करण्याच्या अगोदर आणि त्या सगळे आणि त्याच्यानंतरही तेव्हा तो धर्म पाळला गेला पाहिजे. मी आता शिवसेनेला शिकवण्यामध्ये कधीच जाणार नाही त्या ह्याच्यामध्ये. याचं कारण असं आहे की ती पॉलिटिकल पार्टी आहे, त्यांचे अध्यक्ष आहेत, त्यांची वर्किंग कमिटी आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि तो कार्यकर्ता त्यांच्या कार्यकारिणीला त्यांच्या नेत्यांना आणि त्यांच्या अध्यक्षाला मान सन्मान देत असतो. मी टीका करणं म्हणजे पूर्णपणे त्याच्यावरती असणारं दोषारोपण करणं अशी असणारी परिस्थिती असतं. पॉलिटिकल एक्झिजन्सीज म्हणून तुम्ही एकमेकांच्या पॉलिटिकल लीडरशिपवरती कॉमेंट करू शकत नाही त्याच्यामध्ये आणि तो राजधर्म जो आहे तो राजधर्म पाळला गेला पाहिजे त्याच्यामध्ये. राऊतांनी तो पाळावा कारण माझं म्हणणं आहे कोणी पाळा कोणी असेल म्हणजे आमच्या कुठल्या दोन पक्ष 3 पक्ष 4 पक्ष येतील त्यांनी असं एकत्र त्या ठिकाणी केलं पाहिजे. आता मला अनेक गोष्टी माहिती आहेत की ज्यावेळेस सीताराम केसरी होते त्यावेळेस 4 जागेंचं निगोशिएशन मी स्वतः केलं होतं. त्याच्यानंतर काय काय घडले हे मलाही माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तिथेसुद्धा काय काय मला अनेक काँग्रेसवाले होते आज ते काँग्रेसमधून बाहेर पडले असतील नसतील दुसऱ्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेले असतील त्याविषयी आमची असणारी चर्चा झालेली आहे. आज असं नाही की काँग्रेस माझ्याबरोबर येत नाही म्हणून त्याविषयी असणारी सगळी माझी असणारी माहिती मी असणारा आज वापरायची या मताचा या रस्त्याने आपण असणारे गेलो तर आपण विश्वास निर्माण करू शकत नाही. शेवटी त्याही वेळेस मला माहिती आहे की 33 जागा आणण्यासाठी म्हणजे लोकसभेच्या आम्ही त्यावेळेस 33 जागा आणल्या होत्या. त्या 33 जागा आणताना आपण एवढं केलं तर काय होईल अमुक केलं तर काय होईल याही चर्चा काँग्रेस माझ्याबरोबर होत्या. आता ते काय एक्सपोज करायच्या नसतात तिथे. त्याच्यामुळे त्या तुमच्या चर्चा आहेत त्या तुमच्या चर्चाच राहिल्या पाहिजेत. त्याच्यामुळे ही जी एक पॉलिटिकल मेच्युरिटी आहे आघाड्यांमधली ती मला वाटतं असणारं महत्त्वाची असं मी त्या ठिकाणी मानतो. माझं म्हणणं असं आहे की ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा मी व्यक्त केल्या आमच्या अपेक्षा व्यक्त करून झाल्यानंतर आमचा प्रश्न त्या ठिकाणी मिटला आणि आमचा प्रश्न त्या ठिकाणी संपलेला आम्ही मानतो. मग प्रामुख्यानं किंवा पवारांविषयी त्यांचे ते मित्र असल्या कारणाने शेवटी असं आहे की मित्र सत्तेतले मित्र आहेत, मतदानातले मित्र नाही आहेत. आम्ही असं त्यांचे मतदानातले मित्र व्हायला निघालेलो आहोत त्या ह्याच्यामध्ये. हा एक मोठा डिफरन्स आहे त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे एम एल सीचं असणारं जे आहे तो मतदानाचा होता.
आणि ते सगळे आपल्याला माहीत आहे. आम्ही आता असणारा जी काही युती केलेली आहे ती मतदानातून विजय मिळवणारी युती आहे आणि त्याच्यामुळे असणारं समोर जे जे आहे RSS BJP की जे राष्ट्राला राष्ट्र म्हणून ठेवण्याच्या मनस्थितीत नाहीत, लोकशाही संपवण्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी लागलेले आहेत, एका प्रकारची असणारी भीती त्या ठिकाणी लागलेली आहे. दुर्दैवाने 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी म्हणालो होतो की देशातले ज्यांची मालमत्ता 500 कोटीची आहे त्यावेळेस 2,66,000 लोक 2014 पासून ते 2016 पर्यंत देश सोडून गेले.